नमस्कार. आठवणीत अनेक गोष्टी आपल्या असतात. त्या आठवणीतल्या गोष्टी जेव्हा पुन्हा नव्याने समोर येतात तेव्हा त्याचा आनंद काही वेगळा असतो. त्या स्वरूपाचं आठवण ही निवडणुकांची आहे. मी 1999 साली शासकीय सेवेत रुजू झालो आणि अवघ्या 8 दिवसात लोकसभेची निवडणूक लागली. माझी नियुक्ती त्यावेळी अकोला येथे होती आणि अकोला सोबत नवीन जिल्हा निर्मिती झाली होती वाशिम. परंतु वाशिम मला जिल्हा माहिती अधिकारी हे पद नव्हतं. तर त्यावेळी वाशिममध्ये असणारा लोकसभेचा मतदारसंघ आणि अकोल्याचा मतदारसंघ अशी दुहेरी कसरत मला सांभाळायला लागली. परंतु सगळ्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ते पार पडलं. त्यावेळेसची निवडणूक अतिशय साधी होती. फार काही आज जेवढी धावपळ आपण पाहतो तेवढी सारी धावपळ त्यावेळेस नव्हती. वर्तमानपत्रात आलेल्या जाहिराती ह्या जमा करणं आणि त्याचा हिशोब सादर करणं इथपर्यंतच ते मर्यादित होतं. नंतरच्या काळात निवडणुका फार गतिमान पद्धतीने बदलत गेल्या. तंत्र बदललं तसं निवडणुकीचं पूर्ण ढाचा बदलला. तर त्यानंतर बदललेली निवडणूक आणि लक्षात राहिलेली निवडणूक म्हणजे 2014 सालची मागच्या वेळेसची लोकसभेची निवडणूक. त्या निवडणुकीला मी बुलढाणा येथे जिल्हा माहिती अधिकारी होतो आणि प्रथमच माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती ही संकल्पना मांडली गेली. कारण फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप या सगळ्या बाबी समोर आल्या होत्या आणि त्यावेळी साधारणपणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभा कमी प्रमाणात होत होत्या आणि लोकांपर्यंत जाण्यासाठी चित्ररथ वापरले जायचे. मग त्या चित्ररथावर दाखवायचं मजकूर हा सर्टिफाय केल्याशिवाय, प्रमाणित केल्याशिवाय दाखवता येणार नाही असा जेव्हा नियम आला तेव्हा मग आमची खरी दमछाक झाली. आता जसं जसं आपण पुढे येतोय तर ते दिवस आठवले की लक्षात येतं की सकाळी उठल्यापासून आज अर्ज किती आहेत, त्या अर्जांचं करायचं काय, मग त्या समितीवर असणारे पत्रकार सदस्य, जिल्हाधिकारी यांच्या सगळ्यांच्या संपर्कात राहून रोज एक बैठक लावून मग नंतर तर वेळ अशी आली की दिवसातनं 3 बैठका लावून आलेली प्रमाणपत्र मंजूर करणे किंवा नाकारणे हा प्रकार सुरू झाला. आणि पूर्ण वेळ सकाळ ते संध्याकाळ निवडणूक एक निवडणूक काय असतं हे निवडणूक संपेपर्यंत निवडणुकीचं कामकाज चालू राहिलं. तर या निवडणुकीत त्याची आठवण येण्याचं कारण असं की त्यावेळेस किमान कमी काम होतं असं मला वाटतं. यावेळेस त्याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन काम होत आहे आणि यावेळेस तर अजून नवीन बदल आलेला आहे की वर्तमानपत्रामध्ये शेवटच्या 2 दिवसात ज्या काही जाहिराती होणार आहेत त्या पण प्रमाणित करायच्या आहेत. म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी या पदाची जबाबदारी सातत्याने वाढती राहिलेली आहे. तंत्राच्या बरोबरीने सर्व माहिती अधिकाऱ्यांना जुळवून घ्यायला लागतंय. त्यात नव्याने झालेली मतदारसंघांची रचना, त्यामध्ये मग 2 जिल्ह्यांमधून माहिती जमा करणे आणि ते पत्रकारांपर्यंत पोहोचवणं ही अक्षरशः तारेवरची कसरत. परंतु मजा येते असं काम करताना.